आणि या घडीची एक मोठी बातमी हाती येते, कलम 370 विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे. कलम 370 आता लोकसभेत देखील रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं देखील दिसतंय. कारण काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या विधेयकाला पाठिंबा दिलाय आणि हा देशहिताचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेली आहे. राज्यसभेनंतर आता लोकसभेत देखील हे विधेयक पारित झालंय. नवी दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत, याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. प्रशांत, काय तपशील? नाही, महत्वाचं म्हणजे बघितलं, काल ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये मतदान झालं होतं आणि त्यामध्ये ज्या पद्धतीची रणनीती अमित शहा यांनी आखली होती त्या रणनीतीच्या आधारावर त्यांनी राज्यसभेत आपलं विधेयक पारित करून घेतलं होतं. आज पुन्हा जम्मू काश्मीर आणि पुनर्रचनेसंदर्भातलं जे विधेयक आहे ते लोकसभेत सादर करण्यात आलं आणि या विधेयकाला ज्या पद्धतीनं बहुमत आहे सत्ताधारी पक्षाकडे आणि सोबतच त्या पक्ष सत्ताधारी पक्षासोबत BSP YSR यासारखे जे पक्ष आल्यामुळे त्यांचं बहुमत वाढलेलं आहे आणि जवळपास 351 मतांनी हे विधेयक पारित झालेलं आहे. पण याच वेळी जर बघितलं आपण, जसं आपण उल्लेख केला, ज्योतिरादित्य सिंधिया असो, हुड्डा असो किंवा मग जनार्दन द्विवेदी असो, यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी या देखील या विधेयकाला समर्थन जाहीर केलं आहे. याचा अर्थ असा होतो की कुठेतरी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे या दुफळीच्या मुद्द्यावरती आता काँग्रेसने ज्या घोषणा केली होती की 7:30 CWC का काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि ती थोड्या वेळात सुरू होईल. खास करून जम्मू काश्मीरच्या विशेष पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरती विशेष CWC बैठक बोलवण्यात आलेली आहे. स्टुडिओ निश्चित. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा कलम 370 रद्द करण्यानिमित्त आता काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत, आता हे उघड झालेलं आहे. कारण का काँग्रेसचे मोठे नेते आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलेलं आहे. कारण का त्यांनाही हवं होतं की 370 कलम आहे ते रद्द व्हावं, कारण हा देशहिताचा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. मुलुक महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या अर्थातच आहेत पावसाच्या. कोल्हापुराला पुराच्या पाण्यानं अक्षरशः वेढा घातलेला आहे आणि पावसामुळे इथली धरणं भरली असून नद्यांना देखील महापूर आलाय, त्यामुळे जिल्ह्यातील गावागावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्हा जलमय झालाय. चहूबाजूनं पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. इथली जनता या अस्मानी संकटाच्या खाईत लोटली गेली आहे. पुराच्या पाण्यानं अक्षरशः संपूर्ण जिल्हाभर थैमान घातलंय. कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक गावात 3 ते 4 फूट पाणी साचलंय. भुदरगड तालुक्यातल्या शेणगावसह वेदगंगा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय, तर पुराच्या पाण्यामुळे अनेक घरंही कोसळली आहेत. भुदरगड तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. पाटगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यात जोरदार पाऊसही आहे, त्यामुळे भुदरगड तालुक्यातली परिस्थिती भीषण झाली आहे. गारगोटी कोल्हापूर आणि गारगोटी पाटगाव वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. ऐन खरीपाच्या हंगामात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. गारगोटी, आजरा आणि राधानगरी या भागात नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी NDRF पथकाकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र गंभीर परिस्थिती पाहता NDRF कुमक वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे. प्रयाग, चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील अनेक गावं ही पूर्णपणानं पुरानं वेढली गेलेली आहेत. जनावरं सोडून देण्यात आलेली आहेत. तात्काळ NDRF सगळ्या तुकड्या जास्तीत जास्त आणि हेलिकॉप्टर या कोल्हापूर जिल्ह्यातील येण्याची आवश्यकता आहे. पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरचे पूल कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाजी महाराज पुलावरच्या सद्यस्थितीवरून तुम्हाला पुराच्या पाण्याची सहज कल्पना येईल. हिरण्यकेशी नदीच्या पुरामुळे गडहिंग्लज आजरा राज्यमार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावर 4 फुटांपर्यंत पुराचं पाणी साचलंय. गडहिंग्लजहून कोकणात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच हिरण्यकेशी नदीकाठच्या जवळपास 50 गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे राधारग्नी धरणाच्या आपत्कालीन दरवाज्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी धरण परिसरात ही परिस्थिती होती.
आजचा पाऊस आता उद्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पुराचा धोका नदीकाठच्या गावांना जाणवणार आहे. त्यासाठी प्रशासन सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या प्रयत्नात आहे. मंगळवारीही कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जवळपास 107 बंधारे पुराच्या पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 50 फुटांपर्यंत गेल्यामुळे त्याचा फटका कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा बसलाय. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्रीपासूनच राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. एकीकडे कोल्हापूर जिल्हा पुराच्या संकटाशी झुंज देत असताना राज्य सरकारकडून मात्र त्याची गांभीर्यानं दखल घेतल्याचं दिसत नाहीये. हजारो लोक आजही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचं जीवन रामभरोसे आहे असंच म्हणावं लागेल. संदीप राजगुळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. दरम्यान कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणतायत ऐकूयात. एनडीआरएफच्या 2 टीम्स इथे कार्यरत आहेत. आज सकाळी मी अधिकच्या टीम्स तिथे पाठवण्याची व्यवस्था केली आहे आणि त्यासोबत लष्कराचे 80 जवान 4 बोटींमधनं लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. लवकरच तिथे हेलिकॉप्टर देखील हवाई दलाच्या माध्यमातून जाते. आणि कोल्हापूर सोबत दुसरीकडे सांगली जिल्ह्यात देखील अतिवृष्टी आहे आणि त्यामुळे या सुमारे 32,000 नागरिकांचं तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आलंय. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं संपूर्ण शहराला या पुराच्या वेढ्यानं घेरलेलं आहे. तर पाण्यातून साप विंचू घरात येऊ लागल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सांगली शहर आणि जिल्ह्यात जिकडे नजर टाकावी तिकडे फक्त पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते. अनेक गावांना पुरानं वेढा घातल्यानं परिस्थिती बिकट बनली. त्यामुळं एनडीआरएफ कडून संकटात सापडलेल्या नागरिकांची सुटका केली जाते. छोट्या गावांमध्ये दळणवळणाची कोणतीच साधनं उरलेली नाहीयेत आणि त्यामुळं संकटात सापडलेल्या नागरिकांची एनडीआरएफ कडून सुटका केली जाते. गावातली उंच ठिकाणं, शाळा, समाज मंदिरं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात येत आहे. नोकरवर्ग म्हणा किंवा शाळा, स्कूल, बसेस, प्रवासी यांच्या आता खूप अतोनात हाल होत आहेत, होत नाहीत अशातला भाग नाही आहे. जेणेकरून त्या फक्त प्रशासनानं काळजी घेतलेली नाही आहे की बाबा बाहेरून येणारे प्रवासी कसे येतील. सांगली शहरातल्या मारुती चौक, टिळक चौकात पुराचं पाणी पोहोचलंय. शहरातील मुख्य बाजारपेठही पाण्याखाली गेली आहे. बाजारपेठेत कमरेपर्यंत पाणी साचल्यानं व्यापाऱ्यांचं 2,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. तर आयर्विन पुलावरून पुणे इस्लामपूरकडे होणारी वाहतूक बंद झाली आहे. 14 वर्षांनंतर सांगलीकर महापूर अनुभवत आहे. माझं दुकान आहे इथं, त्याप्रमाणे सामान शिफ्ट केलंय, पण आता भीती वाटते की त्याच्या पेक्षा पण काही विकट परिस्थिती निर्माण होऊ शकते की नाही त्याचा अंदाज नाही आहे आता सध्या. सामाजिक संस्था आहे, सगळ्यांना मदत करायची, जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढतायत. पुरामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. पुराच्या पाण्यासोबत साप आणि विंचू ही मोठ्या प्रमाणात वाहून येतात. पुराच्या पाण्यातून वाहून येणारे साप थेट घरात प्रवेश करत असल्यानं धोका मोठ्या प्रमाणात वाढला. शिराळा तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलंय. तर चांदोली परिसरात वारणा नदीनं रौद्र रूप धारण केलंय. खोची गावातील भैरोबा मंदिर पाण्याखाली गेलंय. वारणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या भैरोबाच्या मंदिरात पाणी शिरलंय. त्यामुळे सध्या अर्ध मंदिर पाण्याखाली गेलंय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जात आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवरती बारीक नजर ठेवून आहे आणि तसंच परिस्थितीवर नियंत्रणही मिळवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. तिकडे सातारा जिल्ह्यातल्या वाईमध्ये कृष्णा नदीचं पाणी ढोल्या गणपती मंदिरात शिरलेलं आहे. या परिसराचं ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलं हे दृश्य. तेव्हा सांगली, सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातले महत्वाचे जिल्हे पावसानं झोडपून काढलेला आहे. इथल्या सगळ्या नद्यांना आता पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक मंदिरं, घरं सध्या पाण्याखाली गेली आहेत.
तिकडे कोकणातही पावसानं थैमान घातलेलं असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे गावात 3 ते 4 फूट इतकं पाणी साचलंय आणि त्यामुळे कोकणातलं जनजीवन ठप्प झालंय. मुसळधार पावसाचा कोकणालाही फटका बसलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील मसुरे गावाला पुराच्या पाण्यानं अक्षरशः वेढा घातला असून जवळपास 100 घरात पुराचं पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली. धक्कादायक बाब म्हणजे कोकणात पूर परिस्थिती गंभीर असतानाही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच मदत यंत्रणा अद्याप पोहोचलेली नाहीये. पुराच्या पाण्यामुळे मसुरेसह 6 गावांचा मालवण आणि कणकवलीशी संपर्क तुटला. सुग नदीला पूर आल्यामुळे खारेपाटण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. कुडाळ परिसरातील महामार्गाचा सर्व्हिस रोड खचला. अनेक ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला. तसंच माणगाव आंबेरीपूर गेल्या 5 दिवसांपासून पाण्याखाली गेला असून 26 गावांचा कुडाळशी असलेला संपर्क तुटला. पावसामुळे सोमवारपासून सिंधुदुर्गातला वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहर अक्षरशः जलमय झालंय. पुराच्या पाण्यानं अनेक गावांना चहूबाजूनं वेढा घातलाय. खिरडी पाण्याखाली गेला असून कराड चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. खेड शहरालाही जगबुडी नदीच्या पुराचा फटका बसला असून संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. नारंगी नदीलाही पावसामुळे पूर आला. संगमेश्वर तालुक्यातल्या मागजन कासे आंबव आरवली गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना नदी